मी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नाही. माझा जन्म वारकरी संप्रदायातील कुटुंबात झालेला आहे. माझ्यावर नोंदवलेले गुन्हे हे प्रशासनावर दबाव टाकून खोटे गुन्हे नोंदवलेले आहेत. त्यामुळे पांढरे कपडे घालून कलेक्टरच्या कानपाटीत वाजवणाऱ्यांनी माझ्याकडे गुन्हेगार म्हणून बोट दाखवू नये. जनतेला माहिती आहे खरा गुन्हेगार कोण आहे, त्यामुळे या निवडणुकीत जनताच त्याला योग्य उत्तर देईल असे मत महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केले आहे. शिवसेना भाजपा RPI महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी आपल्यावर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर आपले मौन सोडले आहे आणि त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. काय म्हणालेत महेंद्र थोरवे आपण पाहूया. हे संपूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायाचा वारसा असलेला आहे. माझ्या घरामध्ये माझा भाऊ, माझी बहीण ही नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक संप्रदायाच्या माध्यमातून माझे वडील, माझा भाऊ ही सगळी मंडळी त्या ठिकाणी संप्रदायाच्या माध्यमातून असेल किंवा योग्य जो समाज प्रबोधनाचं काम करत असतात. तर मग मी अशा फॅमिलीतला जे एखादा तरुण मुलगा, माझे वडील शेतकरी कुटुंबातले आहेत, मी साधी कोणाच्या कानफडातसुद्धा मारलेली नाही आत्तापर्यंत. परंतु विरोधी पक्षाच्या आमदारांनी आणि आत्तापर्यंत त्यांची सत्ता असल्यामुळे आणि मी शिवसेना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे, शिवसेनेचं नेतृत्व मी गेल्या 15 वर्ष या मतदारसंघाचं करत असल्यामुळे माझ्यावर अशा पद्धतीचे राजकीय दबाव टाकून टाकलेले ते गुन्हे होते. आणि त्या गुन्ह्यांना आत्तापर्यंत मी कायद्याच्या पद्धतीने मी न्यायालयात सामोरे गेलो. न्यायालयाने मला त्या ठिकाणी क्लीन चीटसुद्धा दिली. परंतु हे गुन्हे जे माझ्यावर पडले ते काही नाही आहे, तर हे गुन्हे सगळे त्यांनी राजकीय गुन्हे आणि राजकीय दबावतंत्राचा वापर करून माझ्यावर टाकले गेलेले गुन्हे आहेत. मी एक सांप्रदायिक कुटुंबातील एक मुलगा आहे, माझे संस्कार त्या पद्धतीचे आहेत. मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातील वैयक्तिक लेवलला मी माझ्या घरी, माझ्या घरासमोरच शिवमंदिर उभारलेलं आहे. या शिवमंदिरात मी माझ्या सकाळच्या आयुष्याची दिनक्रम सुरुवात करत असताना त्या शिवमंदिरात जाऊन दर्शन घेत असतो की माझ्या हातून दिवसभरातनं सत्कार्य घडो. तर हे जे विचार आमचे आहेत, तर आम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे कसे असू शकतो? गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोण आहेत ते जनतेला माहिती आहे हो. एका कलेक्टरच्या कानफडात मारणं काय ही खरी गुन्हेगारी आहे? हे गुन्हेगार आहेत खरे, पांढरे कपडे घालून गांधी टोपी घालून असणारे. आम्ही गुन्हेगार नाही आहोत, आम्ही जनतेचे सेवक आहोत आणि जनतेची सेवा करतो आहे. म्हणून 2014 जनतेने मला कौल दिला होता. फक्त 2014 पराभव जो माझा आहे तो कुटीरनीतीने झालेला माझा पराभव होता. आणि म्हणूनच पुन्हा 2019 जनता उत्स्फूर्तपणे उतरलेली आहे. ते येत्या 24 तारखेला तो महायुतीचा भगवा फडकल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईलच.